कृषी समृद्धीची गुरु किल्ली वर्षात तीन हंगामात पपई पीक काढतात. उष्ण कटिबंधीय असलेली पपई नाजूक फळ असल्याने शेतकरी हे पीक घेण्यास धजावत नाहीत. मात्र रत्नागिरीतील एका शेतकऱ्याने पपई पिकातून 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाची उंची गाठली. कृषी विज्ञान केंद्र आणि अशोक इबळेकर यांच्या मार्गदर्शनामुळे कलानगर गावातील प्रगतिशील शेतकरी अक्षय भागोजी दाभोळकर यांच्या शेतात क्रांती घडून आली. बोंध्याला लगडलेली फळं त्यांच्या श्रमाची खात्री देतात. 2020 एप्रिलच्या दरम्यान कोरोना आला, त्यानंतर जॉब वर्षभर बंदच होतं. त्यानंतर घरचं कसं चालणार वगैरे, रिक्षा व्यवसायही बंद होता. तर त्याच्यानंतर काहीतरी स्वतःचं स्टार्ट करायचं म्हणून शेतीमध्ये उतरायचं ठरवलं. माझे मामा अशोक तुकाराम इवलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पपई हा प्रोजेक्ट करायचं ठरलं आमचं. त्यानंतर आम्ही माहिती घेण्यासाठी देवरूप या ठिकाणी एक पपईचा प्रोजेक्ट बघून आलो. त्यानंतर कसं करायचं, काय करायचं याचं सगळं मार्गदर्शन खेडचे विलास दोरखडे म्हणून कृषी तज्ज्ञ आहेत, त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली. नंतर कोणत्या जातीची रोपं आणायची, तर मग असं ठरलं की तैवान 786च लावूया, कारण ते फळं ट्रॅव्हलिंगसाठी एकदम चांगलं असतात, खराब होत नाही, जास्त कालपर्यंत टिकतात, म्हणून तैवान 786 लावायचं आमचं ठरलं. त्यानंतर आम्ही 7x5 या अंतरावरती रोपांची लागवड केली. 21 नोव्हेंबर 2020 पपईची आम्ही लागवड केली. तिथपासून आत्तापर्यंत 10 ते 11व्या महिन्यापासून आम्हाला उत्पन्न चालू झालं. रोजचं आमचं 30 ते 40 किलो फळं निघतात आणि ती दापोलीमध्ये डायरेक्ट मार्केटला जातात. आम्ही होलसेल वगैरे असं काही देत नाही. माझी मम्मी स्वतः दापोलीत बसून रोजची फळं रोज विकते. कामाचं नियोजन आमचं असं आहे की आम्ही बाहेरचा एकही मजूर आतापर्यंत एकही कामासाठी लावलेला नाही. आमचं सगळं आतापर्यंत जेवढं काम झालं ते सगळं घरगुती माणसांनी, सगळ्या घरच्याच लोकांनी केले. मम्मी पप्पा, मम्मी आमचं पपई विकण्याचं काम करते, पप्पा मला इथे मळ्यामध्ये मदत करतात. मेहनतीच्या जोरावर उत्पन्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडलं. विहिरीच्या पाण्याचा योग्य वापर केल्याने लागवडीनंतर काही महिन्यातच फळधारणेला सुरुवात झाली. जोमाने वाढलेल्या हिरव्या पिवळ्या पपईंनी शिवार भरून गेलं. आता हे 1.5 एकरचं क्षेत्र आहे, त्यामध्ये 850 रोपं लावलेली आहेत. आता यांचं पाण्याचं नियोजन असं आहे की जी विहीर आहे त्याद्वारे ड्रीपमधून डायरेक्ट पाणी चालू असतं. पुरेशा पाण्यामुळे रोपांना संजीवनी मिळून अल्पावधीत रोपं तरारून आली. फुलनिर्मिती ते फळधारणा या कालावधीत जीवामृत, शेणखत आणि इतर खत ड्रीपद्वारा रोपांना पुरवल्याने पोषक द्रव्य मुळांपर्यंत पोहोचली. सुरुवातीला रोपं जेव्हा 3-4 महिन्याची होती तेव्हा RCFची खतं रिंगण करून प्रत्येक रोपाला देण्यात आली आणि आता झाले 10 महिने. 10 महिने कम्प्लीट व्हायला आले तर आम्ही ड्रीपद्वारे 19-19, 52-34 हे सगळं ड्रीपद्वारे देतो. रोपांचं किडीपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही गोमूत्र आणि ताक याची दर 15 दिवसांनी फवारणी चालू ठेवली. आतापर्यंत ते कंटिन्यू चालू आहे. त्यापासून कोणतेही रोग किंवा बुरशीनाशक, बुरशी लागण असं काहीही होत नाही.
त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला भेटलाय आणि आतापर्यंत पपई पासून मिळणाऱ्या फळं 1500 किलो झाली, त्यापासून जे उत्पन्न भेटलंय ते आणि यापुढे 6 ते 7 महिने जे उत्पन्न चालू राहील ते पकडून 2.5 ते 2 लाख रुपयेपर्यंत एकूण उत्पन्न निघेल आणि यानंतरही मी पपई प्रोजेक्ट हा कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे पुढील वाटचालीमध्ये मला अजून उत्पन्न, अजून फायदा किंवा अजून माहिती हे सगळं होईलच. पाणी खत नियोजनामुळे जास्तीचा फायदा घेऊन दर्जेदार फळं हाती आली. बाजारात पपई विक्रीस बसलेल्या माऊलीच्या चेहऱ्यावर याचा आनंद पाहिला की यशाची खात्री पटते. एकीकडे पपई सेवनाचे फायदे नमूद केलेला फलक आपलं स्वागत करताना, तर दुसरीकडे पपई लागवडीकरता मदतीचं आश्वासन देण्यासही शेतकरी मित्र विसरत नाहीत. जॉब पासून वंचित असणाऱ्या व शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करणाऱ्या अशी इच्छा असणाऱ्या माझ्या मित्रांना मी आवाहन करतो की तुम्ही पपई हा प्रोजेक्ट एकदा करून बघा. त्यातून कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगला उत्पन्न व अधिकाधिक आपला फायदा हा नक्कीच होईल. जर कोणाला पपई हा प्रोजेक्ट करण्याची इच्छा असेल आणि त्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. मला संपर्क साधण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 8262894529.